राम कृष्ण हरी, कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा। आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ। इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड। संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन। संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस। चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। तांबर्डी बंधाऱ्याच्या कामात साईटच्या ठिकाणी प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। या निमित्त भीमा नदीवरील नदीच्या पाण्यापासून वंचित राहत आलेल्या व बंधाऱ्याची मागणी करीत आलेल्या ग्रामस्थांच्या वतीने माचनूर तालुका मंगळवेढा येथे आमदार समाधान अवताडे यांचा कृतज्ञतापर सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सत्कार सोहळ्यात अनेक वर्षाच्या प्रश्नाची सोडवणूक करीत आमदार अवताडे यांनी या भीमा नदी काठ परिसरातील गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना आमदार समाधान अवताडे यांनाच पुन्हा आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तर परम पूज्य बाबा महाराज आणि काय लोक म्हणतात पाणीदार, परंतु माझं म्हणणं आहे विकासदार आमदार आहेत ते, ज्याने जनतेचा विकास हा डोळ्यासमोर ठेवलेला आहे। गेल्या 40 वर्ष मी सुद्धा राजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये असताना असं पाहिलेलं आहे की कोणत्याही आमदाराने अशा प्रकारचा निधी आपल्या भागासाठी आपल्या तालुक्यासाठी, केवळ महाराष्ट्रात अशा प्रकारचा निधी आमदार साहेबांनी आपल्या तालुक्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी आणलेला आहे। या तांबर्डी बंधाऱ्यासाठी पूर्वीच्या 4-5 आमदारांनी 5 टर्म मध्ये मला शब्द दिला की आम्ही करू, त्यांच्या हातून हे काम घडलेलं नाही, परंतु आमचे ते बाच्यांना मामाची कळवळ आली आणि बाच्याने या ठिकाणी हा 35 कोटीचा बंधारा मागच्या महिन्यामध्ये मी जाऊन बसलो, काहीही झालं तरी हा बंधारा झालाच पाहिजे। ते म्हणजे थोडी अडचण आहे, अडचण बाजूला सारा, जे तुमचे वरचे वाढपे फडणे साहेब त्यांना तुम्ही सांगा की माझं पोट उपाशी आहे, माझा तालुका बंद, माझा मामाचं गाव उपाशी आहे आणि याच्यासाठी तुम्ही काही करा, निधी द्या। आमदार साहेबांनी 8 तासाने बसून त्या ठिकाणी हा निधी आणलेला आहे आणि त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी पार पडलेली आहे। दादासाहेब आज माझे दोन्ही हात तुपात आहेत, या ठिकाणी मुलांना यश संपादन केलेलं आहे आणि माझ्या 20 वर्षाच्या प्रयत्नाला आज यश संपादन झालेलं आहे। 20 वर्ष याच्यासाठी मी सतत झटतोय, बांध घालतोय, लोकांच्याकडून वर्गणी गोळा करतोय। जसं बेदरीनं सांगितलं की आम्ही पुळूस बंधारा, बटान बंधारा आणि माचनूर बंधारा गावातले 15-20 पोरं घेऊन संध्याकाळी जाऊन दारू उघडत होतो, ही वस्तुस्थिती आहे आणि ते पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आता इथं वॉचमॅन ठेवला पाहिजे। आम्हाला हा जो प्रसंग होता, वारंवार प्रत्येक पाण्याला 1.5-2 लाख रुपये आम्ही वर्गणी गोळा करायचो, पाणी अडवायचो, पुन्हा ते बांध फोडायचा, पुन्हा ते करायचं, हे माझं काम जवळजवळ 2004 पासून चाललेलं आहे। कुणीही नदीचं पात्र बेगमपूरला कधी उघड पडलेलं पाहिलेलं नव्हतं। 2-3-4 सतत 3 वर्ष दुष्काळ पडला आणि त्या ठिकाणी हे पात्र कोरडं पडलं, आम्हाला हा प्रसंग निर्माण झाला। दादा तुम्ही या ठिकाणी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आणि जनतेला माझी विनंती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये आज लाखो रुपयाचं उत्पन्न वाढणार आहे आणि या लाखो रुपयाच्या उत्पन्नाची आपण परतफेड सगळ्यांनी मिळून दादांना परमनंट आमदार करण्यामध्ये घालवायचं आहे। पुढची 5 वर्ष नाही, तालुक्याचा विकास करण्यासाठी कायमस्वरूपी दादासाहेब आमदार झाले पाहिजेत अशी या सिद्धेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।